बोलायला पैसे नाही दिलेले की म्हटली या गरम गरम माझ्या असाइनमेंट लिहून खूपच छान वाटते असं अचानक लिहून द्यायचं खूपच मस्त. आणि वैष्णवी तुला मला स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतंय का बरं तुझं स्वप्न होतं का माझ्या असाइनमेंट लिहून दे ना. एवढं एकच स्वप्न घेऊन मी पुण्यात आली होती जे आता सार्थक झालं. थँक्यू सो मच. रूम मध्ये सिनियर असल्याचा फायदा तुम्ही लोकल कडून असाइनमेंट लिहून. आमचा गॅस संपलाय. आमचा हा छोटा गॅस आलाय आता आम्हाला इथे रेस्क्यू करायला आणि मी बनवते इथे ब्रेकफास्ट. हॅलो, तर आज दिवसभर सगळी कामं झालेली आहेत आणि आजचा दिवस प्रचंड धावपळीचा गेला आणि आता जसं आम्ही फ्री झालो सगळे तर तुम्ही याच्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मी बांगडा फ्राय केला होता माझ्या मावशीसाठी. तर माझ्या रूममेटने मला कमेंट करून बोललं की तू रूममेट्सला पण लक्षात ठेव आणि बिचाऱ्यांनी काल रात्री माझ्या असाइनमेंट पण भरपूर लिहिलेल्या आहेत. अरे यार किती बोलतात हे लोक. असाइनमेंट पण केलेत मग त्याच्यामुळे मी आज त्यांना मस्त ट्रीट देणार आहे बांगडा फ्राय बनवून. तर मी आजची पण रेसिपी एक वेगळ्या पद्धतीने पुन्हा शेअर करते तुमच्यासोबत. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. तर आता पीजीवर आमच्याकडे मिक्सर वगैरे काही नाही आहे तर आपण साधासाच फिश फ्राय बनवणार आहोत. तर मी इथे घेतले लाल तिखट, हळद आणि मीठ. आणि सध्या ना मी ह्या मसाल्यांच्या खूप जास्त प्रेमात आहे, सवयी मसाल्यांच्या. मला बरेचसे मसाले ट्राय करायला नेहमीच आवडतात वेगवेगळे, पण सध्या माझा सुहाना एव्हरेस्टपेक्षा सवयीचे मसाले खूप जास्त आवडतात. तर हा सवयीचा मालवणी फिश फ्राय मसाला आहे हा मी टाकणार आहे. याच्यात मिरची हळद ऑलरेडी आहे पण हा मी अर्धा आधीच वापरला होता आणि हा अर्धा आहे म्हणून मी इथे थोडंसं एक्स्ट्रा टाकलेले. तर चला मी आता हे सगळं एकत्र मिक्स करते. सगळीकडे कटिंगसाठी घेतलं आहे रवा आणि मी थोडंसं तांदळाचं पीठ घेतले, मीठ टाकलंय याच्यात आणि थोडं लाल तिखट आणि हळद पण टाकली कारण आमच्याकडे सगळे झणझणीत खाणारे आहेत आणि आपले हे फिश छान मॅरिनेट झाले ते. आता तर आपण याला आता मिक्स करून घेऊ आणि मस्त फ्राय करू. इकडे आमच्या चपात्या पण रेडी होतात ते मस्तपैकी. इकडे भात मांडलाय. तर आपले फिश इथं फ्राय होतात ते आणि आजची व्हिडिओग्राफर आहे वैष्णवी माझी रूममेट जिने काल रात्री माझ्या असाइनमेंट लिहून दिले आणि त्याच्या बदल्यात तिला फिश फ्राय खायचं. हॅलो गाईज, ही माझी रूममेट आहे जी खूप हार्डवर्किंग आहे. सगळं काही सांभाळून ती फिश म्हणजे आम्हाला काही चांगल्या चांगल्या गोष्टी खाऊ घालते. आणि जेव्हा मी तिचा ब्लॉग बघितला, तिने बांगडा फ्रायचा ब्लॉग बनवला, त्यानंतर मला असं वाटलं की आमच्यासाठी पण व्हायला हवं म्हणून मी तिला एक फॉर्मल रिक्वेस्ट केली की प्लीज या आमच्यासाठी पण. मग त्यानंतर ती आता रेडी झाली आहे. सो आम्ही आज बांगडा फ्राय खाणार आहोत फायनली. थँक्यू स्नेहल फॉर एव्हरीथिंग. आणि प्लीज 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 हिच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा कारण शी इज रिअली हार्डवर्किंग पर्सन. सगळं काही ऑफिस सगळ्या गोष्टी सांभाळून ती रोज एवढी मेहनत करून ब्लॉग शूट करते. येस ऑफकोर्स. असं काही नाहीये. आणि मी आत्ता शिफ्ट झालेली आहे, ही माझी न्यू फ्रेंड आहे आणि 2-3 महिन्याची आमची ओळख आहे तरी मला असं वाटतं की शी इज अ व्हेरी हार्डवर्किंग पर्सन. सो प्लीज तिला सपोर्ट करा. थँक्यू. तर आम्ही जेवण करता करता बघतो महाराष्ट्राची हास्य जत्रा. वैष्णवी कसं झालंय फिश? खूप अप्रतिम झालंय. माझ्या मावशीचा शब्द डापला तू. चला आम्ही जेवण करतो आता मस्तपैकी, हास्य जत्रा बघतो. तुम्ही जेवण करा आणि तुम्ही जेवण करताना जर महाराष्ट्राची हास्य जत्रा बघत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. ये हमारा छोटासा टीव्ही है रूम में. गुड नाईट गाईज. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.